नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील नामपूर मधील डीसीएचसी कोरोना सेंटर धूळ खात पडले। या विरोधात रयत क्रांती संघटना आणि संभाजी ब्रिगेडने आंदोलन केले। आंदोलनस्थळी फास लावलेला आहे। गाजावाजा करत सेंटर सुरू करण्यात आले होते, पण प्रशासनाने लक्ष न दिल्याने हे सेंटर बंद पडले। दरम्यान लवकरात लवकर या सेंटरला ऑक्सिजनचा पुरवठा करून सेंटर सुरू करण्याची मागणी आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांनी केली। लातूर जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा तुटवडा आहे। या इंजेक्शनचा काळा बाजार होत असल्याचं उघड झालं आहे। रेमडेसिवीरचं एक इंजेक्शन 25,000 विकणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे। अनिकेत माधव तेलंगे आणि ओमकार भगवान शेळके अशी आरोपींची नावं आहेत। एका गरजू व्यक्तीकडे आरोपींनी रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी 50,000 मागणी केली होती। पोलिसांनी सापळा रचून दोन्ही आरोपींना अटक केली आहे। नाशिक जिल्ह्याला ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरचं वाटप अत्यल्प प्रमाणात होत असल्याचं समोर आलंय। यामुळे नाशिक शहरात आणीबाणीची स्थिती झाली आहे। आता हॉस्पिटलने बेड असूनही दाखल करून घेण्यास नकार द्यायला सुरुवात केली आहे। नाशिक शहरात दररोज 120 मेट्रिक टन ऑक्सिजनची आवश्यकता असते, असं असताना नाशिक शहराला 100 मेट्रिक टनचा कोटा देण्यात आलाय। गेल्या 24 तासात नाशिकला रेमडेसिवीरचे केवळ 700 इंजेक्शन मिळाले। देशात नाशिकमधील कोरोनाची स्थिती जास्त चिंताजनक असणं हे धक्कादायक असल्याचं सांगत माजी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी राज्य सरकारवरती निशाणा साधलाय। राज्य सरकारमध्ये ज्याचं जास्त वजन आहे त्यालाच जास्त ऑक्सिजनचा आणि रेमडेसिवीरचा पुरवठा होतो, असा हल्लाबोल महाजन यांनी केलाय। गिरीश महाजन यांनी नाशिक शहरातील महापालिका रुग्णालयांचा दौरा केला, त्यानंतर त्यांनी सरकारच्या कारभारावरती टीका केली आहे। बीडमध्ये दुसऱ्या दिवशीही लस उपलब्ध नसल्याचं समोर आलंय, त्यामुळे माजल गावात लसीकरण केंद्रावरती नागरिकांची गर्दी होती। 1 मेला राज्यभरात 18 वर्षांवरील लसीकरणाला सुरुवात होतीये, मात्र याच धर्तीवर बीड जिल्ह्यात लसींचा मोठा तुटवडा जाणवतोय। कालपासून जिल्हाभरात लसीकरणासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे। दिवसभर ताटकळत बसूनही लस मिळत नसल्यानं नागरिक आता संतापले। बीडच्या वडवणीत आठवडी बाजार भरलाय। बाजारात नागरिकांची तोबा गर्दी बघायला मिळतीय। यामुळे बाजारात सोशल डिस्टन्सिंगचे 3-13 वाजलेत। संचारबंदी दरम्यान आठवडी बाजार बंद करण्याचा निर्णय बीड जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आला होता, मात्र या ठिकाणी नियमांचं सर्रासपणे उल्लंघन होताना बघायला मिळतंय। प्रशासनाकडून दिलेल्या नियमांचं पालन होत नाही आहे, त्यामुळे इथला कोरोना रुग्णसंख्येचा आलेखही चढाच आहे। अकोल्यात रेमडेसिवीरचा काळा बाजार करणाऱ्या आणखी 7 जणांना अटक करण्यात आली आहे। या टोळीतल्या 5 गुन्हेगारांना काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती। हे सगळे हॉस्पिटल्समध्ये आणि औषधांच्या दुकानात काम करणारे आहेत। यात एका तरुणाचाही समावेश आहे। या आरोपींच्या चौकशीतून रेमडेसिवीरचा काळा बाजार करणारी मोठी साखळी उघड होण्याची शक्यता आहे। नांदेडच्या सिडको भागात राहणाऱ्या 86 वर्षीय गणपतराव वडजे आणि त्यांच्या 75 वर्षांच्या पत्नी भागीरथीबाई वडजे यांनी कोरोनावरती मात केली आहे। गणपतरावांचा सीटी स्कॅन स्कोअर तब्बल 23 होता, मात्र डॉक्टरांनी दिलेले उपचार घेऊन अवघ्या 9 दिवसात ते कोरोनापासून ठणठणीत बरे झाले। विशेष म्हणजे मधुमेह, दमा, रक्तदाब इतक्या व्याधी असताना देखील वडजे दाम्पत्यानं कोरोनावरती मात केली आहे। कोरोनाला न घाबरता सहनशक्ती ठेवावी असा संदेश त्यांनी इतरांना दिला। मुंबईतल्या धारावी झोपडपट्टी भागात आठवड्याभरात रुग्णसंख्या 50% कमी झालेली असताना आता ही संख्या घटून 20 खाली आली आहे। धारावीत आज 18 कोरोना रुग्ण सापडलेत। रुग्ण दुपटीचा कालावधी देखील वाढून 188 दिवसांवरती पोहोचलाय, तर गेल्या 7 दिवसात रुग्णसंख्या केवळ 0.86% वाढली आहे। कोरोना संकटात जीवाची बाजी लावून कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांचं मनोबल वाढवण्यासाठी मराठी कलाकार रस्त्यावर उतरले। मराठी कलाकारांनी पुण्यातील सिंहगड रोडवरती पोलिसांना गुलाब पुष्प आणि सुरक्षा किट देत कौतुक केलं। यावेळी अभिनेता अमेय वाघ, मिलिंद इंगळे, स्वप्नील वाघ, मृण्मयी देशपांडे, संस्कृती बालगुडे, राहुल सोलापूरकर आणि अक्षदा देवधर हे कलाकार उपस्थित होते। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यातील साष्ट पिंपळगाव या ठिकाणी राज्यव्यापी ठिय्या आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाचा आज 100वा दिवस आहे। मराठा आरक्षणाचा प्रश्न सरकारने लवकरात लवकर सोडवावा अशी मागणी करत आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली। सध्या मराठा आरक्षणाचा प्रश्न न्यायालयात प्रलंबित असला तरी आरक्षणाचा निकाल येईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असा इशारा आंदोलकांनी दिलाय।
वाशिम जिल्ह्यात शेलगाव गुगे परिसरात मोठ्या प्रमाणात माशांचा मृत्यू झालाय. वाडीचा मारुती जलप्रकल्पात अतिपाणी उपशामुळे पाण्यानं तळ गाठला आणि तलावातला मृत पाणी साठाही संपल्यानं जवळपास 60 ते 70 क्विंटल माशांचा पाण्याअभावी मृत्यू झालाय. मुलगी अपशकुनी असल्याच्या अंधश्रद्धेतून मुलीला मारून कब्रस्तानात पुरल्याची धक्कादायक घटना जळगावात घडली आहे. या प्रकरणी मुलीच्या मामानं दिलेल्या तक्रारीवरून वडील जावेद अख्तर शेख आणि त्याच्या पत्नी विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुलगी कानिजच्या जन्मानंतर काही दिवसात जावेदच्या आईचं निधन झाल्यानं कनीज कुटुंबासाठी अपशकुनी असल्याचा समज जावेदचा होता, त्यातून त्यानं मुलीची हत्या केली. पोलिसांनी कब्रस्तानातून मृतदेह बाहेर काढून पंचनामा केलाय. नाशिकमध्ये चालत्या रेल्वेगाडीत चढताना पाय घसरून आणि गाडी आणि फलाटामध्ये सापडलेल्या वृद्धाला लोहमार्ग पोलिसांनी जीवाची पर्वा न करता वाचवले. रियाज अहमद शेख असे या 67 वर्षीय प्रवाशाचं नाव आहे. त्यांचा जीव वाचवणाऱ्या पोलीस शिपायांचं सगळीकडे कौतुक होत आहे. महाराष्ट्रात विक्रीसाठी बंदी असलेला मद्यसाठा उत्पादन शुल्क विभागानं जप्त केला आहे. रॉयल चॉईस कंपनीच्या मद्यसाठा घेऊन जाणारा टेम्पो अहमदनगरमध्ये पकडण्यात आला. मनमाड रोडवरील बाबळेश्वर इथं श्रीरामपूरच्या राज्य उत्पादन शुल्क विभागानं कारवाई केली. एकूण 1 कोटी रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. गाडीच्या चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. या गुन्ह्यामध्ये आंतरराज्यीय टोळी सक्रिय असण्याची शक्यता आहे. संचारबंदी असतानाही देशी विदेशी दारूची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्याला सासवड पोलिसांनी अटक केली आहे. प्रतीक गायकवाड असं ताब्यात घेतलेल्या तरुणाचं नाव आहे. या कारवाईत पोलिसांनी 4,51,000 मुद्देमाल जप्त केलाय. संचारबंदी असताना प्रतीक एवढा दारूसाठा कसा घेऊन जात होता, त्या अनुषंगानं सासवड पोलीस तपास करतात. संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील 1 एकर जागेत असलेल्या महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोडाऊनला आग लागली. या आगीत गोडाऊनमधील कापूस, गहू, सोयाबीन, मका, हरभरा यांचा मोठा साठा होता. आग आटोक्यात आणण्यात यश आलंय, तरीही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याची माहिती आहे. पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील धनगरवाडी शिवारामध्ये राम शेळके यांच्या विहिरीत पडून बिबट्याचा मृत्यू झालाय. विहिरीच्या जवळ मेंढ्यांचा कळप होता, त्यामुळे शिकारीच्या उद्देशानं हा 1.5 वर्षाचा मादी बिबट्या आला असावा अशी शक्यता आहे. मध्यरात्रीची ही घटना आहे. विहिरीत पडल्यानंतर बचावासाठी विहिरीत असलेल्या एका नायलॉन पिशवीकडे तो झेपावला, मात्र पिशवीमध्ये अडकल्यानं त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. बातमी मागची बातमी म्हणजे. Hey, Johnny!